अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचा फक्त पंचनामा न करता तात्काळ 100% ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आणि पीक विमा मंजूर करण्यात यावा असे निवेदन युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने नायब तहसीलदार दीपाली खेडेकर यांना करण्यात आले. वैजापूरसह सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, पण सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीय. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय अशी हळहळ आज सर्व शेतकरी बांधवांमध्ये व्यक्त होतीय. मूग, कापूस, मका, ऊस, भुईमूग आणि कांद्याच्या पिकांसह सर्वच पिके हातातून गेली आहेत. कोरोनासारख्या महामारीत जग संकटात असताना याच बळीराजानं आपल्या देशाला आणि राज्याला पुन्हा उभं करण्याचं काम केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लवकरात लवकर पीक पंचनामे करून तात्काळ मदत करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आलंय. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, वैजापूर युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सत्यजित सोमवंशी, शहराध्यक्ष ऐराज शेख, अमृत शिंदे, ऋतुराज सोमवंशी, मयुरेश जाधव, आसिफ शेख, शेषराव सोमवंशी, सागर डंभीर, हरेश लाडवानी आदी उपस्थित होते. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.